धगधग गर्ल माधुरी दीक्षित म्हटलं की तिचं हसणं, तिचं नृत्य, तिची गाणी, तिचं दिसणं या सगळ्यावरच तिचे फॅन्स नेहमीच भरभरून बोलतात. अनेकांच्या दिलकी धडकन असलेल्या माधुरीनं चला हवा येऊ द्याच्या सेटवर हजेरी लावली आणि एकच थंमाल उडाली. थुकरटवाडीतल्या या विनोदवीरांनी ह्या धगधग गर्लचं कसं स्वागत केलं तुम्हीच पाहा ना. मी केलोच ना नंतर थोड्या. कोण आहे ते? हे माझे दादा वहिनी. अरे वा वा. दादा वहिनी 20 वर्षापूर्वी अचानक गेले. बर गेले तर गेले. 2 त्याचे पोट्टे माझ्या पदरात टाकून गेले मेंटेनन्ससाठी. तुम्हाला सांगतो त्या पोट्ट्याचा मेंटेनन्स करता करता माझ्या हे लायसन कोणी गळ्यात घालायला तयार नाही आहे. म्हणजे इतकी आपत झाली ह्या 2 पोट्ट्याच्या नादात माझी लग्नाची इच्छा माधुरीच राहिली. काय काय आपलं हे माधुरीच राहिली. त्यांचं नाव कशाला घेतलं? अरे एवढ्यानं आलंय म्हटलं तिचं नाव घेऊन टाका. चान्स येते नाही आहे. एक मिनिट काय. अरे भरला ना बाबा तू काय सांगून आला मला. मी करेक्ट बोलून आलो ना मी. हा नाही गप साहेब एक मला एक काय गोष्ट कळत नाही. आपण एक तर कळतोय एवढा मोठा सिनेमा हा याच्यात तुम्हाला रोल दिला मी बाबूजींचा. हा बर बाबूजी म्हणजे बाबूजी वाटले पाहिजे ना तुम्ही. आबे तुबे ही कुठली लँग्वेज आल्यापासून चालली तुमची? माहिती काय काय हे बाबा बाबूजी विदर्भातले होते. बाबूजी विदर्भातले होते. अरे स्क्रिप्ट मध्ये नाव लिहिलंय त्यांचं बाबूजी अकोलेनाथ. अकोले म्हणजे अकोला यवतमाळ अमरावती सगळे विदर्भ पडताय. आलोकनाथ आहे ते आलोकनाथ अकोलेनाथ असं नसतं. पण असं जाऊ दे आपल्याला काय. आता मी रोल करून आलो म्हणजे मी अकोलेनाथाचा लक्षात ठेवा. आपलं म्हणजे कसं विदर्भ लक्षात ठेवा. अरे बापरे साक्षात करून जीवर. नमस्कार सर. नमस्कार. कसे तुम्ही बरे सर? माझा एक भाषा आहे सेम टू सेम तुमची कॉपी करते सर. म्हणजे एकदम तुमच्या म्हणजे आप जैसा करते ना वैसा सेम टू सेम करता सर. म्हणजे तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालते तू. आमचा भाषा सेम त्यांचे सर. म्हणजे दिग्दर्शक झाले ते पुढे जाऊन. नाही नाही चहाची टपरी टाकली. चहाची टपरी आहे त्याची. काय नाव आहे? चहा कॉफी विथ करण. जबरदस्त चहा भेटतो तुम्हाला सांगतो सर. तुम्ही या कधी खारी पण घ्या. राहू द्या राहू द्या. गोष्टीतलं बोला. पर्सनल प्रमोशन नको इकडे. नमस्कार. तर ही माझी हवेली. या हवेलीमध्ये मी माझ्या 2 पुतण्यांबरोबर राहतो. अच्छा. मोठा राजेश वा आणि लाना प्रेम. प्रेमचा आज वाढदिवस आहे. वा वा. हा प्रेम. या प्रेम. ऐकेलच बाळा हे. ए वाढदिवस आहे ना. फुगे फोडले. मला फुगे फोडायचे होते. तुम्ही मध्ये आलात. नाहीस कोण तू? प्रेम. प्रेम नाम. तुला प्रेम चोप्रा नाही करायचं आहे. प्रेम प्रेम सलमान खान सर. सल्लू सल्लू. हा तो तर मी दिसतोच. ते सल्लू म्हटले जंगल बुकचा बल्लू नाही म्हटले.
कैसे करेंगे सबका स्वागत, कैसे करेंगे सबका स्वागत। अरे गैस नहीं है रितेश, स्वैग है, स्वैग। तुझे काय म्हणणं आहे? शादी कब कराओगे? बस करण की होगी कि लगेच बरं जाऊ दे, करणची राहू दे। तुला एक मोठा भाऊ आहे राजेश, त्याच होऊ दे, त्याची झाली का मग तुझं लग्न करून देईल ना मी। राजेश कुठे आहे? ये तो सच है के भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का विधाता की पहचान है। काय चालू आहे? बिझनेसमन आहे बिझनेसमन। एक मिनिट, कसला बिझनेस कसला करतात हे? सॉफ्टवेअर। अच्छा, इंजिनियर आहेत? नाही, ते ट्रेन मध्ये बनिये निघते, सॉफ्टवेअर नाही म्हणत त्याला, त्याला वेगळं काहीतरी म्हणतात। ते सॉफ्टच असतं ना, मग काय इकडेच येते। आणि तुमचा कसला बिझनेस आहे ते नाही मला कळलं। माझा, मी प्लास्टिकचे मग बनवतो। काय प्लास्टिकचे मग राहत ना, आपलं बिझनेस असतो का मग विकायचा? हे बरोबर आहे तुमचं, एवढ्या मोठ्या माधुरी दीक्षित बकेट विकू शकते, मी मग नाही विकणार। छोटी बकेट म्हटलं का मग लागणारच आहे तुम्हाला, का अशी बकेट घेणार आहे? बिझनेस फॅमिली। आजपर्यंत तुम्ही आम्हाला खूप सांभाळलं काका। आई वडील गेल्यानंतर तुम्हीच होतात आमचे। आम्हाला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, हवं नको ते बघितलं। आम्हाला भात यायचा ना समोर, तर तो शिजलाय की नाही हे तुम्ही बघायचं, आणि नसेल शिजला तर तुम्हाला खूप वाईट वाटायचं। म्हणूनच आता मी तुमची ही काळजी मिटवणार आहे, आणि घरात एक नवीन सून आणणार, कुकर आणणार। काय झालं आता? तीन शिट्ट्या झाल्या की भात तयार। अरे सात फेरे घेण्याच्या वयात तीन शिट्ट्या कुठं मारतोस बा? म्हणजे काका? म्हणजे अरे नुसतं कुकर आणून काय उपयोग नाही, कुकरवाली पाहिजे कुकरवाली। मी लागलो होतो तिच्या मागे, पण तिचा नवरा माझ्या मागे लागला आणि मारलो मला। कुकरवालीचा नवरा? अरे काका हा ना एक नंबरचा येडा माणूस आहे, त्याला सगळं कळत। नाटक करते त्यो त्यो कुठला सलमान आहे हा त्यो? बस बस एवढं नको रे, एवढं नको। पण ऐक मिनिट काका, मी आता कोणाचंच ऐकणार नाही आहे। उद्या आपल्याला माझ्या मित्राच्या घरी जायचं आहे। काय नाव आहे त्याचं? प्रोफेसर सिद्धार्थ चौधरी। चुकताय तुम्ही, सिद्धार्थ जाधव आणि अंकुश चौधरी। अरे तसं नाही आहे, त्याचं नाव म्हणजे माझ्या मित्र जो आहे त्याचं नाव सिद्धार्थ चौधरीच आहे। हा इथेच राहतो शेजारच्या खेड्यात। कुठं? देवराई तांड्याला। कुठं? देवराई तांड्याला। देवराई तांडा? हा, आपल्याला त्याच्या घरी जायचं आहे। पण कशासाठी? ते कळेलच तुला उद्या। प्रेम? काका लाजले। प्रेम हे काय चाललंय प्रेम? गोड गोजीरा लाजला जीरा दादा तू होणार वैनू। वैनू? वैनू वैनू
पहिना. अरे काय बोलतोस तू. अरे दादा आता तुझ्या हाताचे दोनाचे चार होणार, मग आम्ही हळद लावणार. म्हणजे तुम्ही माझे हात कापणार आणि हळद लावणार? त्याला लाज वाटत नाही तुला? येडच आहे. अरे माझे हात कापता तुम्ही, त्यापेक्षा माझ्या लग्नाचं बघा ना काहीतरी. कुणीतरी लग्नाचा मुवा माझं, प्लीज लग्नाचा मुवा माझं. आणि आता आपण जाऊयात प्रोफेसर सिद्धार्थ चौधरी यांच्या घरात, ज्यांच्या घरात या चित्रपटाची नायिका राहते, जिचं नाव आहे निशा. भेटूयात प्रोफेसर चौधरींना आणि त्यांच्या पत्नीला. एक पुरी दे म्हटलं मला पटकन नाही वैद्य दाखवायचं, तर एक पुरी देण्याचं म्हणा तुम्हाला. पुरीचं काय घेऊन बसलीस? दोन दोन पोरी दिल्यात तुला, त्याच बघ ना. त्याच पोरीच्या काळजीनं मी झिजून झिजून एवढा राहील. पाहिलं त्यांच्या नशिबी अनुपम खेर होते, माझ्या नशिबी अनुपमा खेर. मी तर खरं तर माधुरी झाली असती मी. काय काय मी कोण झाला असता? माधुरी झाली असती मी, लग्न नसतं झालं. लग्नाच्या वेळेला मी अशी उंबरात जरी बसलेली असेल दाराच्या, तर येणारे पोरं मला शिट्ट्या मारायचे आणि म्हणायचे ते बघा बसली आहे चंद्रमुखी पिशवी लावत. तशी लग्न नसतं झालं ना, खरंच माधुरी झाली असती मी. माधुरी तिच्यासारखंच नाचता येत होतं मला. असं कसं एखादी झलक दाखव. अरे देवा चोवीस तास रहा एक पाऊल पुढे.